ए वक्त तो इसका है मुजरक। काही दिवसांपूर्वी एका सिनेमामधलं शिवराज्याभिषेक गीत ऐकलं। मराठ्यांचा राजा सिंहासनाधीश्वर होणं ही जागतिक इतिहासासाठी एक अद्वितीय गोष्ट होती। मुसलमानी सत्तेखाली पिचलेल्या स्वाभिमान गमावून बसलेल्या रयतेसाठी हा क्षण संजीवनीसारखा होता। शिवरायांनी मुर्दाड मनांना सजीव केलं, सक्रिय केलं आणि त्यातूनच तानाजी, येसाजी, बाजीप्रभू यांसारखे शूरवीर निर्माण झाले। ताकद तलवारीत कधीच नसते, ती तलवारीच्या मुठीवरच्या भक्कम हातात असते। शिवरायांच्या नेतृत्वाच्या जोरावर अनेक खंदे योद्धे, मुत्सद्दी राजकारणी आणि महत्वाचं म्हणजे मानवतेने परिपूर्ण माणसं निर्माण केली। अशी माणसं जी जात धर्म ही संकुचित बंधनं तोडून स्वराज्य आणि सुराज्य या एका ध्येयासाठी एकत्र आली। आज समाज पुन्हा निद्राधीन झालाय। धर्म, जात यावर परस्परांचे खून पाडायलाही मागे पुढे पाहत नाही आहेत आणि ह्या सर्वावर नियंत्रण आणून समाजाला योग्य दिशा दाखवण्याऐवजी आजचे नेते समाजाला अधिकच बिथरवण्याचं काम करत आहेत। धर्म जातीच्या आधारे समाजात तेढ निर्माण करून आपली मतं वाढवण्याचा कुटील डाव करत आहेत। आणि दुर्दैव हे की ह्या सगळ्या कृष्ण कृत्यात छत्रपती शिवाजी महाराज ह्या पवित्र नावाचाही आता वापर होतोय। इतिहासाचं विकृतीकरण करून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम सातत्यानं केलं जाते। अशा दूषित अंधकारमय वातावरणात एकच दिवा आपल्याला मार्ग दाखवू शकतो आणि तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचं चरित्र। शिवचरित्र हा एकच संजीवनी मंत्र आज हिंदुस्थानाला नवजीवन देऊ शकतो। शिवविचार प्रत्येकाने मनात ठेवून कृतीत उतरवावे आणि शिवरायांना अपेक्षित सुराज्य निर्माण करावं। जय हिंद, जय महाराष्ट्र।